नमस्कार, मी मानसी तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते रुचकर मेजवानीमध्ये. आज आपण बघणार आहोत गावठी मटण. सगळ्यात अगोदर आपण घेणार आहोत मटण. मटण जवळपास मी 250 ग्रॅम घेतलेलं आहे. आता मी यामध्ये टाकणार आहे मीठ. आता आपण घेणार आहोत थोडी हळद, त्यानंतर लाल मिरची पावडर, त्यानंतर थोडासा गरम मसाला, थोडंसं तेल 1 ते 2 टीस्पून, आणि यामध्ये टाकणार आहोत आपण अर्धा लिंबू. त्यानंतर आपण टाकणार आहोत अद्रक आणि लसणाची पेस्ट साधारण 1/2 चमचा, आणि याला आता आपण छान मिक्स करून घेणार आहोत. आपला हा मसाला छान लागला पाहिजे प्रत्येक पीसेसला, त्या पद्धतीने आपण छान मिक्स करून घेऊया. आणि आता आपलं हे मॅरिनेशन रेडी आहे. आता मला करीसाठी लागणार आहे 2 मध्यम आकाराचे कांदे, जे मी अगोदरच सोलून घेतलेत, आणि याला आपल्याला डायरेक्ट गॅसवर जाळी ठेवून भाजायचं आहे. पूर्वी काळी चुली असायच्या, आणि त्या चुलीमध्ये कांदे घेतले की टाकले, आणि ते कांदे जे भाजून निघायचे आणि त्याचा जो स्मोकी फ्लेवर यायचा तो अप्रतिम लागायचा या मटणांमध्ये. तर आता आपल्याकडे चूल नसल्यामुळे आता आपण ती एक पद्धत शोधून काढली आहे सोपी, ती म्हणजे आपण गॅसवर भाजणार आहोत. कांद्यांना मधून आपण एक चीर मारायची, म्हणजे हे कांदे चांगले आतून असे भाजले जातील. आणि आता आपण हे गॅसवर ठेवूया. छान मिडियम गॅसवर आपण याला भाजून घेऊया. कांदा आपला भाजला जातोय, तोपर्यंत आपण मटणाची उकड काढून घेऊया. तर मटणाच्या उकडीसाठी आपल्याला लागणार आहे अगोदर कुकर. कुकरमध्ये मी साधारण 1 ते 2 टेस्पून ऑइल घालणार आहे. तेल चांगलं गरम झालं की आपण त्यामध्ये एक छोटी दालचिनीचा तुकडा, जी मी टाकते यामध्ये, 1 ते 2 लवंगा, त्यानंतर 1 वेलची, 3 ते 4 काळे मिरे घेऊया. आता आपण यामध्ये टाकणार आहे हे मॅरिनेटेड मटण. याची आपल्याला उकड काढायची आहे. यामध्ये एक लक्षात ठेवायचं की यामध्ये आपल्याला पाणी नाही टाकायचं आहे, यावर झाकण ठेवायचं आणि झाकणाच्या वरती पाणी ठेवायचं आहे. कारण मटण आपल्या आपच एक स्वतःचं पाणी सोडेल आहे, त्यालाच आपण उकड म्हणतो. आता आपण यावर झाकण ठेवूया आणि या झाकणावर पाणी टाकूया. तुम्ही बघितलं असेल मी मटणामध्ये अजिबात पाणी टाकलं नाही आहे, बस एवढंच पाणी आपण त्यामध्ये टाकूया. आता आपला कांदासुद्धा छान भाजला जातोय, असाच होऊ द्यायचा आहे पूर्ण सगळीकडून काळपट. हा जो वरचा काळपटपणा तुम्हाला दिसतोय ना, तो चुलीत जेव्हा भाजला जायचा तेव्हा त्याचा जो स्मोकी फ्लेवर यायचा तो पूर्णपणे त्या मटणामध्ये उतरायचा. आणि अशाच पद्धतीने अगोदर खोबरं, जे खोबऱ्याची वाटी म्हणतो, ती पण भाजल्या जायची. त्याचं पण जे स्वतःचं एक नॅचरल ऑइल असतं ते त्या चुलीमधला फ्लेवर पूर्ण खेचून घ्यायचा आणि त्याची म्हणजे जबरदस्त एकदम टेस्ट त्या मटणामध्ये उतरायची. मला असं म्हणावं लागेल की आजकालचे जे जनरेशन आहे त्यांनी एकदा तरी नक्कीच गावाला जाऊन चुलीवरचं जेवण खाऊन बघावं आणि त्यातला डिफरन्स त्यांना स्वतःलाच जाणवेल. आता आपण एकदा आपले उकड बघून घेऊया. हे पाणी याच्यावरचं पण छान गरम झालेलं आहे. वाव, मटणाने आपलं स्वतःचं एक नॅचरल ऑइल आणि पाणी स्वतः सोडलेलं आहे. आपण यामध्ये आता हे गरम पाणी थोडंसं घालणार आहोत. वाव, त्याचा रंग पण छान सुरेख आलाय. मटणाचा जो स्टॉक असतो ते बरेच जण सूप म्हणून पितात. जर ते सूप तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये आणखीन पाणी टाकू शकता, पण पाणी हे गरमच घालायचं, थंड घालायचं नाही. तर आपण आता तो स्टॉक वगैरे काहीच काढणार नाही आहे, म्हणून आपण पाणी यामध्ये जास्त टाकणार नाही. आता आपण काही सूपसाठी वेगळं असं उकड काढणार नाही आहोत, तर त्यासाठी आपण कुकरला झाकण लावून कमीत कमी 4 ते 5 शिट्ट्या काढून घेऊया. आता आपला कांदा सुद्धा झालेला आहे, आपण गॅस बंद करून देऊया आणि कांदे उतरवून घेऊया. वाव, दिसतंय आतमधून छान नरम असा शिजलाय कांदा. आपला हा छान असा खरपूस भाजून झालेला आहे. यामध्ये जाणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते. जवळपास 1 वाटी कोथिंबीर आपण घेतलेली आहे, 1 ते 2 तमालपत्र किंवा तेजपान सुद्धा म्हणू शकता ते घेणार आहोत. त्याच्यानंतर कमीत कमी 5 ते 6 लाल मिरच्या, त्यानंतर हिरव्या मिरच्या 4 ते 5 तुमच्या तिखटाच्या आवडीप्रमाणे, पण आपण लाल मिरच्या इथे ऑलरेडी घेतो आहे आणि प्लस त्याच्यामध्ये लाल तिखटसुद्धा जाणार आहे, त्याच्यामुळे आपण बेतानीच घेऊया हिरव्या मिरच्या. 1 छोटी वाटी आपण घेतला आहे लसण. आता आपण गरम मसाले भाजायला घेऊया. गरम मसाल्यांसाठी आपण अगोदर घेणार आहोत दगडफूल, जवळपास 5 ते 6 पानं. त्यानंतर आपण घालणार आहोत 1 ते 2 तुकडे दालचिनी, 1 तुकडा जायपत्री, 1/2 चक्रीफूल, 1 वेलची, 10 ते 15 काळे मिरे घ्यायचे आहेत आपल्याला, त्यानंतर 2 ते 3 लवंगा. याला आता आपण छान भाजून घ्यायचं आहे.
याला खूप असं काळसर किंवा लाल होईपर्यंत भाजायचं नाही. आणि तुम्ही बघितलं असेल मी यामध्ये तेल नाही टाकलंय. फार फार तर आपल्याला 2 ते 3 मिनिटं याला भाजायचं आहे. आपला मसाला हा असा छान भाजून झालेला आहे. आपण याला काढून घेऊया. आता आपण भाजणार आहोत खोबरा केस. खोबरा केस मी जवळपास 1 छोटी वाटी घेतलेली आहे. छोटी वाटी म्हणजे 2 टेबलस्पून. याला मात्र थोडंसं ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. आता आपलं खोबरं पण छान ब्राऊन रंगावर भाजलं जात आहे. एक अजून 2 मिनटं फक्त भाजूया आणि याला उतरवून घेऊया. वाव, छान भाजला गेला आहे. आपण हेही बाजूला काढून घेऊ. आणि खोबरे भाजत आलं की तुम्ही लगेच त्याच्यामध्ये धने पावडर जी आहे घेतलेली ती पण जवळपास मी 2 टीस्पून घेतलेली आहे. ती मी यामध्ये टाकते कारण धने पावडर सुद्धा आपल्याला भाजायची नाहीये. खूप फक्त हलक्या हाताने एकदा खोबऱ्यासोबत मिक्स करून घ्यायची आहे जेणेकरून आपण जे मिश्रण काढणार आहोत मिक्सरमधून ते सगळं जिन्नस भाजल्या गेलेलं आहे यासाठी. हे झालंय, आता मी हे उतरवते. हा मसाला मी यामध्ये टाकलाय. तर आता हे आपलं रेडी आहे वाटण्यासाठी. मी लगेच वाटण करून घेऊन येते. चला तर आपलं हे वाटण आता रेडी आहे. चला तर आता आपण करूया मटणाची सुरुवात. सगळ्यात पहिले आपण टाकूया यामध्ये तेल. तेल असं भरपूर घालायचं मस्त एकदम. आता मटणच खाणार आहे, काय चरबी वगैरे बघायची. टाकायचं एकदम बिंदास्त. एवढं खूप झालं. आता यामध्ये आपण टाकणार आहोत लाल मिरची पावडर, हळद अगोदरच मसाल्याच्या अगोदर. साधारण 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, थोडीशी हळद, थोडा गरम मसाला आणि चुटकी अगदी एवढूशी, त्याचा गोडसरपणा यायला ना, फक्त आपल्याला कॅरेमेलसाठी थोडेसे 3-4 दाणे साखरेचे. आणि यामध्ये टाकूया आपण आपलं हे काळं वाटण जे आपण घेतलेलं आहे. असं तेल छान गरम झालेलं पाहिजे, आवाज आला पाहिजे. याला आपण फक्त 5 ते 7 मिनिटं भाजायचंय. एक साधारण थोडंसं तेल सुटेपर्यंत. तुम्हाला आठवत असेल वराडी चिकनमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की खूप मसाला भाजायचा आहे कारण तो मसाला आपला भाजलेला नव्हता त्यासाठी. पण आता आपण हा जो मसाला घेतलाय तो आपला ऑलरेडी भाजलेला आहे. 1-2-3 मिनिटं झालेत. यामध्ये मी थोडंसं 1 चमचा दही घालते. आणि यामध्ये आपण आता घालणार आहोत 1 तेजपान. आपलं मटण सुद्धा शिजून तयार आहे. वाव, या पद्धतीने एवढं त्याचा स्टॉक तयार झालेला आहे आणि या स्टॉक सकटच आपल्याला यामध्ये हे मटण टाकायचं आहे. वाव, याचा रंग पण इतका मस्त आलाय आणि अरोमा पण एक नंबर येतोय, झकास, फुल गावठी. मी अगोदर पण सांगितलं होतं त्याप्रमाणे आपण 1 चमचा गव्हाचं पीठ घेतो जे आपण चिकनमध्ये सुद्धा यूज केलं होतं फॉर टेक्स्चर. तर आपण यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत. मी ऑलरेडी पाणी गरम करून घेतलं होतं आपल्या ग्रेव्हीसाठी जे मी यामध्येच मिक्स करते आहे. याच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाही, एक स्मूथ पेस्ट अशी तयार करून घ्यायची आपल्या कणकेची आणि ती यामध्ये टाकायची. पेस्ट आपण यामध्ये मिक्स केलेली आहे, छान मिक्स करून घ्यायची. आता आपण डायरेक्ट कणिक यामध्ये टाकत नाही कारण की जर तुम्ही डायरेक्ट कणिक टाकाल तर त्याच्या गुठळ्या बनतील, त्या गुठळ्या नको व्हायलात म्हणून आपण अगोदरच ती पाण्यामध्ये भिजवून नंतर ॲड करणार आहोत. आता आपण ॲड करूया थोडंसं मीठ. मीठ चवीपुरतं, आपण ऑलरेडी मॅरिनेशनमध्ये मीठ टाकलेलं होतं. आता बऱ्याच लोकांना घट्ट ग्रेव्ही आवडते, तेव्हा घट्ट ग्रेव्ही ज्यांना आवडते त्यांनी याच कन्सिस्टन्सीमध्ये जर ठेवलं तरीही चालेल. ज्यांना थोडी सेमी सॉलिड ग्रेव्ही किंवा थोडी लिक्विडी ग्रेव्ही आवडते त्यांनी आपल्या बेतानी पाणी टाकावं. तर मी इथे थोडंसं पाणी ॲड करते. आता आपण यामध्ये कोथिंबीर टाकूया आणि झाकण ठेवून 1-2 ते 3 मिनटं आपण याला वाफ येऊ देऊया. चला आता आपण आता गॅस बंद करून देऊया. आपले 2 ते 3 मिनटं झाल्यात. वाव, सुंदर असा कलर आला याला. आता आपण याला सर्व्ह करूया. यामध्ये पापड आणि रस्सा कधी ऐकलाय का तुम्ही? नागपूरला पापड आणि रस्सा खातात. वाव, मस्त कलर आलाय. आता आपण यावर टाकूया कोथिंबीर. कोथिंबीरीशिवाय तर मसाल्याचे पदार्थ पूर्णच होत नाहीत. आणि इथे तयार झालंय आपलं झणझणीत असं गावठी मटण. याचा आनंद लुटा भाकरीसोबत, पोळीसोबत, भातासोबत, जेही तुम्हाला आवडेल त्याच्यासोबत. आणि अशाच झणझणीत रेसिपीजसाठी बघत राहा रुचकर मेजवानी.